बलिदान चौकात असलेला हुतात्मा स्तंभ सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपये निधी आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये असलेल्या बलिदान चौकात हुतात्मा स्तंभाची सुशोभीकरणाचे पाहणी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी हुतात्मा स्तंभाला ग्रॅनाइट निकृष्ट दर्जाचा आहे. हुतात्मा स्तंभाला लागणारे ग्रॅनाइट निकृष्ट दर्जाचे आहे आणि याची चौकशी व्हावी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी केलेला आहे. या कामात भ्रष्टाचार केलेले दिसल्यास त्या कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील आणि जगदीश पाटील यांनी केली आहे. बलिदान चौक येथे हुतात्मा स्तंभाचं काम गेल्या 2 महिन्यांपूर्वी आम्ही या ठिकाणी प्रणिती शिंदे यांनी आमच्या प्रभागासाठी 25 लाख दिलेले असताना या ठिकाणी वर्क ऑर्डर देऊन 3 महिने झालेले आहेत, अजून 3 महिने बाकी आहेत. परंतु सदरचा स्तंभाचं काम या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा चालू आहे असं एकंदरीत या इथल्या भागातले नागरिकांनी सांगितल्यामुळं आज मी आणि जगदीशांना इंगळगे काका आम्ही आलो. हे जे पूर्णपणे 25 लाखाचं कामाचं काय काय आहे त्याचे पाणी केलेलं असताना आता पूर्वीचं ज्यावेळी स्तंभाचं काम झालेलं आहे त्या स्तंभाचं ग्रेनाईट अत्यंत चांगला व दर्जेदार असून आत्ताचं जे काही ग्रेनाईट त्यांनी वापरले ते कोटा ग्रेनाईट आहे का कुठलं ग्रेनाईट आहे याची चौकशी केली पाहिजे. आणि जेणेकरून जर या ठिकाणचं देशात आधी आहुती दिलेले आमचे 4 हुतात्मे या कामामध्ये जर भ्रष्टाचार झालं किंवा निकृष्ट दर्जाचं झालं त्यामध्ये कुणी जर काय करायचा प्रयत्न केलं तर आम्ही नगरसेवक म्हणून जगदीश पाटलांचं घर जवळच आहे, त्यांचं लक्ष राहणारच आहे. मी पण या ठिकाणी माझा प्रभाग असल्यामुळं जास्तीत जास्त लक्ष देऊन जर महानगरपालिकेचे अधिकारी जेई येई किंवा आयुक्त साहेब या ठिकाणी व्हिजिट देऊन बघावं काय कसलं काम चालू आहे काय नाही या संदर्भात पूर्ण चौकशी करूनच या ठिकाणी सदरच्या मक्तेदाराला दिला अदा करण्यात यावं किंवा यामध्ये भ्रष्टाचार झालं किंवा बेकायदेशीर झालं अनियमित झालं किंवा काम निकृष्ट दर्जाचं झालं त्याच्यावर कारवाई करावं असं मी कळकळीची विनंती करतो. स्वातंत्र्य ब्रिटिश काळामधलं एक पूर्व इतिहास असलेलं एक स्फूर्ती केंद्र या ठिकाणी आहे. त्याच्या कामासाठी साधारण 25 लाख रुपयाचं इस्टिमेट या ठिकाणी मंजुरी मिळाली. काम चालू आहे पण कामाची तपासणी केलं असता थोड्या बहुत प्रमाणात त्यामध्ये चुका स्पष्टपणे आम्हाला निदर्शनास आलेल्या आहेत. जसं की मागं शिल्प सृष्टी केलेल्या आहेत त्याचे जे काही शिल्प निखळून पडलेले आहेत ते जसं आहे तसं होणं अपेक्षित आहे. त्या दिवशी म्हणजे भाषणासुद्धा मी बोललो होतो आणि आजही त्याला आम्ही ठाम आहोत. या ठिकाणी ग्रॅनाइट जे वापरलं जातं टेलिफोन ग्रॅनाइट वापरलं जातं असं या ठिकाणी मक्तेदाराकडून सांगण्यात आलं. पण ते कशा पद्धतीचं आहे, किती इंच आहे आणि पूर्वीचं ग्रॅनाइट आणि आत्ताचं ग्रॅनाइट आम्ही पाहिलं असं थोडंसं आम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फरक आणि ठिसूळपणा या नवीनमध्ये दिसून येतो. तर त्याचीसुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम होणं अपेक्षित आहे. इथल्या इंजिनियरना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्यावरही जबाबदारी आहे या सुशोभीकरणाची. तर चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं काम या ठिकाणी व्हावं ही अपेक्षा आमची आहे. आणि आता सुरेश यांना म्हटल्यासारखं यामध्ये जर काही ढिसाळपणा आणि निष्काळजीपणा जर आढळून आला तर निश्चित भविष्यामध्ये याबाबत आम्ही माननीय आयुक्तांकडे तक्रार. हुतात्मा स्तंभाची सुशोभीकरणाच्या कामासाठी 25 लाख रुपये आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून आलेलं आहे. या हुतात्मा स्तंभ सुशोभीकरणासाठी घेतलेलं काम कॉन्ट्रॅक्टर राजे घोडके यांना विचारले असता त्यांनी म्हणाले की या स्तंभाला ठेवण्यात येत असलेल्या चांगल्या दर्जाच्या ग्रॅनाइट आहेत, कुठल्याही निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी होणार नाही असे अजय घोडके यांनी सांगितलं. माननीय आमदार प्रणिती शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून 25 लाख रुपये या हुतात्मा स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्यात आला होता. त्या संदर्भात टेंडर निघाला होता, ते टेंडर आम्हाला बसलेलं होता. त्या पद्धतीनं इथं हुतात्म्यांचे स्मारक असलेल्या या सुशोभीकरणाचं काम हे चालू असून नगराभियंतामार्फत त्याची देखरेख होत आहे. आणि नगराभियंतामार्फत काम चालू असताना त्यांचा एक कारकून इथं असतो साईडवर आणि आता काम व्यवस्थित चालू आहे. आणि साहेब अवसाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जेई निलेश कंदलवकर यांच्या आदेशानं काम चालू आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सूचना कशा त्या पद्धतीनं इस्टिमेट जातं त्या पद्धतीनं काम चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये 1-2 महिन्यात हे काम संपेल. पहिले जे टेलिफोन ग्रीन होता ते सर्वसाधारणमध्ये आता जर टेलिफोन ब्लॅक झेड हे त्यानुसार काम चालू आहे.
बलिदान चौक हुतात्मा स्तंभ सुशोभीकरणाचं पाहणी करण्यासाठी उपस्थित असलेले नगरसेवक सुरेश पाटील आणि माजी नगरसेवक जगदीश पाटील, बाळासाहेब अलसंदे, हनुमंत अप्पा हिंगलगी आदी यावेळी उपस्थित होते.